लग्न कुठल्या पद्धतीने करायचं? आमचे सगळे विधी झाले पाहिजे. ठीक आहे, दोन्हीकडचा लग्नाचा खर्च तुम्हाला करावा लागेल. एवढं शक्य नाही आम्हाला. तेवढं तर करावंच लागेल ना. खर्च वगैरे आमचा आम्ही बघू, तेवढं मेहनतीने कमावलंय आम्ही. घर तर बापजादच दिसून राहिलं. हा वाद आता वेगळ्या दिशेला चाललाय. आम्ही बोलून राहिलो ते तुम्हाला मान्य आहे का नाही? आमचा आजी आम्हाला जड होऊन राहिला असं वाटून राहिलं का तुले? 7 वर्ष झाली. कसे आहात तुम्ही? मस्त. यार एक पार्टी देऊ यार या वीकेंडला. सगळी तयारी तू करायची. हा ठीक आहे. तुझ्यासाठी सारे सारे तुझ्यासाठी. पेरेंट्स मीटिंग आहे असताना याच्या शाळेत. आपल्याला दोघांनाही आमंत्रण. 4 वाजता सगळं संपून मी पोहोचणार आहे. तुझ्यासाठी. आप दोनों को बुलाया था ना? दर वेळेस काम सोडून नाही येत आहेत मीटिंग्सला. मी सुद्धा नोकरी करते. मी करते मॅनेज. हे बघ, माझी काही चूक झाली असेल. मुद्दा कालचा नाहीये, फक्त गेलं 1 वर्ष. आपल्यात काय चाललंय? आर यू हॅपी? मधनच असं डिटॅच झाल्यासारखं वाटत. मग बोलला मोकळेपणाने माझ्याशी. भीती वाटते मला तुझी. मग जर हे मला सांगितलंच नाहीस तर मला कसं कळणार आहे? मी ओळखतच नाही तुला असं वाटतंय मला. आणि मला तुझं माहिती नाही, पण हे असं ऑटो पायलट वरती टाकल्यासारखं आयुष्य मला नाही जगता येणार. तुमच्या आयुष्यात तुम्ही दोघांच आहात माहिती का तुम्हाला? तर मग वेळ द्या ना बे. काय करायचंय नक्की? सांगितलं ना, शांत करायची. अहो तो शांतच असतो नेहमी. आजपासून ना आपण एकमेकींना अगतुग करूया. आई नाही म्हणजे दुरावा नाहीसा होईल. अजयचं लाईफच मस्त आहे. मोठं मोठं घर, श्रीमंती, एकदम राजाराणीचा संसार. नाही मला असं तोंडावर नाही नाही म्हणतात. नाही म्हणायला दरवेळेस चिडूनच बोलावं लागतं असं नाहीये. खोटं बोलायचं प्रेमाने. जे शास्त्राप्रमाणे चूक ते चूकच. आणि माणसाला माणसासारखं वागवत नाही ते बरोबर आहे का शास्त्र? एक फटाका असेल ना तर दुसऱ्यांना वाद होऊन चालत नाही. आपण फक्त वरवर बांधलं आपलं आयुष्य. हा काहीच नाहीये. नवरा बायकोत नक्की काय घडतं ते बाकीच्या कुणालाही कधीच कळू शकत नाही.